ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व शिक्षकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मागील काही दिवसांपासून सातत्यानं पवित्र पोर्टल अंतर्गत जे महाराष्ट्र शासनाची शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडली जात आहे, ती प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भात वेगवेगळ्या जाहिराती पडत आहेत. जिल्हा परिषद असेल, प्रायव्हेट संस्था असतील, तर त्याचीच एक भाग म्हणून रयत शिक्षण संस्था सातारा शिक्षण सेवक भरती संदर्भात या संस्थेनं देखील आज मितीला म्हणजे 26 जानेवारी 2024 पवित्र पोर्टलवर त्यांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तर आपण पाहू शकता, रयत शिक्षण संस्थेमार्फत चालवल्या जात असलेल्या प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय विभागाकडील अनुदानित रिक्त पदावर पूर्णवेळ प्राथमिक शिक्षक 6, माध्यमिक शिक्षक 733 व उच्च माध्यमिक म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक 75 अशा एकूण 814 शिक्षण सेवक स्वरूपातील नेमणूक करावायच्या आहेत. विषयनिहाय, माध्यमनिहाय पदांचा तपशील पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणजे विषयनिवार निहाय काय आहेत आणि माध्यमनिहाय मराठी माध्यम, इंग्लिश माध्यम या स्वरूपाचं. तर या ठिकाणी अंदाजे हे सर्व फक्त सामाजिक आरक्षणानुसार इथं पदं दिलेले आहेत. अनुसूचित जाती माध्यमिक व उच्च माध्यमिकसाठी 50 पदं आहेत, महिला. त्यानंतर माजी सैनिकासाठी 25 पदं आहेत. त्याबरोबरच अंशदाकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू 8 पदं आहेत. हे सर्व एकंदरीत हे सर्व पदांचा जर आपण विचार केला, एकूण आहेत 814. बघा, संपूर्ण माहितीसाठी तपशील व अधिक माहितीसाठी शासनाच्या महाराष्ट्र रिक्रुटमेंट .org.in या पवित्र पोर्टलवर संकेतस्थळाच्या म्हणजे विषयानुसार जर तुम्हाला माहिती हवी असेल तर ती पवित्र पोर्टलवर टाकलेली आहे. या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. या रिक्त पदासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी विहित केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे. वरील पात्रतेच्या उमेदवारांनी आपले पसंती किंवा प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर विहित कालावधीत नोंदवावा, तसेच पवित्र पोर्टलवरील सूचनाप्रमाणे आवश्यक ती कारवाई करावी, अशी सूचना आज 26/1/2024 विकास देशमुख सचिव रयत शिक्षण संस्था सातारा. तर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आपण जे तुम्ही प्रेफरन्स दिलेले आहेत त्या तुमच्या प्रेफरन्सकडे तुम्हाला सिक्वेन्स म्हणजे जे तुमचा पसंती क्रमांक 1, 2, 3 असा जो नमूद करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. रयत शिक्षण संस्थेची जर असेल तर त्या ठिकाणच्या अनुदानित सर्व पदं आहेत, याचा फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेमध्ये बाकीच्या संस्थेच्या तुलनेमध्ये पैसे घेतले जात नाही, जरी तुम्ही इंटरव्ह्यू थ्रू तुमची नियुक्ती झाली तरी देखील. हा एक महत्त्वाचा फायदा, जे विद्यार्थ्यांनी पसंती क्रमांक देणार आहेत त्यांनी निश्चितच या जागासाठी देखील विचार केला तर हरकत नसावी. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. त्यानंतर जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपले मित्रमैत्रिणी जे सेटनेटची तयारी करत असतील, प्राध्यापक भरती MPSC अंतर्गतची तयारी करत असतील, प्राध्यापक भरती विद्यापीठीय स्तर, प्राध्यापक भरती महाविद्यालय स्तर, त्यानंतर शिक्षक भरती पवित्र पोर्टल TET या संदर्भातील सर्व अद्ययावत माहिती आपल्याला याच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्याला मिळणार आहे. धन्यवाद.